दूसरा ये जो एसपी साहब जो मानते हैं ना पानी का ड्रेन जो है इसका एक वॉटरशेड का मैप तैयार करा के या टोपो मैप मध्ये बता दे कुठे कुठे थांबवला जो है बिल्डिंग परमिशन देताना महानगर पालिकांनी याच्याबद्दल एसटीपी वगैरह गोष्टी प्रस्तावित केला होता। आज या ठिकाणी येऊन असं लक्षात येत आहे, मी आज पहिल्यांदा ऍक्च्युअली पाहिलं आहे की याच्यामध्ये आपलं काय भागात त्याच्यामध्ये नालीचं पाणी येत आहे, तो याच्याबद्दल 5 ठिकाण आहे असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे। आणि जो आपला जो नॅचरल फ्लो होता जो पावसाचं पाणी आहे त्याच्यामध्ये काहीतरी अडवा आपण झालेला आहे, तर या एक अडचण जो आहे महानगरपालिकेला सांगितलं की टोपोशीट तयार करा, अमृत 2 मध्ये या ठिकाणी सुएज ट्रीटमेंट प्लांट्स वगैरे प्रस्तावित करा, याचं नियोजन महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे। महानगरपालिका आपल्याला याबद्दल मेहरून तलावची स्वच्छता कसा करता येईल त्याबरोबर मेहरून तलावमध्ये येणारे जो ये आहे परिपूर्ण यावर पक्षी मोठ्या प्रमाणात येतो, या ठिकाणी आपल्यासाठी पूर्ण शहरासाठी एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे, तो त्याला स्वच्छ कसा ठेवता येईल याच्याबद्दल आपण पुढील काय मेहनत करू। आम्ही आवाहन करेल की आपण योग्य रीती प्रशासनाने जो काही नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे आपण ते नियोजनला जाणून घ्यावा आणि जो वेळ प्रत्येक मंडळासाठी जो वेळ ठरवून दिलेला आहे त्या वेळानुसार आपण यावा। कुठलीही गर्दी अगर असेल तर कुठल्याही गोष्टीचा अफवा करू नये, कुठल्या प्रकारचे चेंगराचेंगरी होऊ नये याची दक्षता घ्यावा आणि अतिशय चांगला हर्षोल्लास वातावरणामध्ये या ठिकाणी विसर्जनाचं काम आपण या ठिकाणी पार पाडू। पूर्ण जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये भाविक येऊन गणेश मंडळाचं विसर्जन होतंय त्या ठिकाणचा जो पाहणी आहे त्याची सुरक्षा कुठल्या प्रकारचे अपघात घडू नये या संदर्भामध्ये मी पोलीस अधीक्षक महोदय असतील त्याबरोबर आपले स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद जो काही असेल त्यांच्याबरोबर आपण संयुक्त पाहणी केलेली आहे। गणेश मंडळांच्या प्रतिनिधीला पण विश्वासात घेण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी रॅम्पची सुविधा, लाईटची सुविधा, बोटीची सुविधा, कुठल्याही प्रकारची गोष्टी अडचणीत येऊ नये, डायव्हर्स, क्रेन्स इत्यादी आपण त्या ठिकाणी करून देतो आहोत।